पर्यटकांना खुणावतोय हाजरा फॉल धबधबा. विकेंड असल्याने महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यातून पर्यटकांची गर्दी. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ तीन राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हे स्थळ मुंबई कोलकाता या मुख्य रेल्वे मार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेले आहे. निसर्गाच्या सुंदर कुशीत उंच पहाडावरून कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या 2 वर्षापासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण आहे. जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते. इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केले म्हणून त्याला हाजरा फॉल असे नाव पडले आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव ज्योती मरसकोले. काय सांगाल या ठिकाणी तुम्ही पर्यटकांना दुर्घटना होऊ नये म्हणून सेवा देत असता? हो सर, आम्ही इथं सर्व पर्यटकांना सांगतो, एक पर्यटन स्थळ आहे चांगलं व्यवस्थित, आम्ही गायडन्स करतो त्यांना, पाण्यात जायचं नाही, इकडं तिकडं जायचं नाही असं तसं म्हणून. अजून कसं आहे सर, आम्हाला एक रोजगार प्राप्त झाला हाजरा फॉलला. आम्ही गावी सर काय नाव आहे आपलं? माझं नाव गोविंद मरगणीराव मरसकोले आहे. मी या नवाटोला या गावात बिलॉंग करतो आणि या हाजरापाल पर्यटन क्षेत्राचे मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहो. काय सांगाल, इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, पर्यटकांना कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी आपण किती स्वयंसेवक निवडण्यात आणि कशा पद्धतीने ते कार्य करतात? या ठिकाणी आपल्या पूर्ण म्हणजे 33 स्वयंसेवक आहेत आणि प्रत्येक स्वयंसेवकाच्या आपण एक शिफ्ट म्हणून ठेवतो. त्या शिफ्टच्या म्हणजे गेटपासून तर आपण सेकंड गेट जसे पार्किंगला दोघे तर आपण रेल्वेकडे कोणी जाऊ नये म्हणून तिकडे पण 2-2 मुलं ठेवतो. तशाच आपण लाईफ गार्ड म्हणून इथं पाण्याच्या जवळ जे कोणी पाणीच म्हणजे आतमध्ये गेले नाही पाहिजे यासाठी मी कडी सुरक्षा करून ठेवतो. या ठिकाणी आपण 4 ते 6 लोकांचा आपण एक ग्रुप ठेवतो. त्याचप्रमाणे जसं पहाडीवरून कोणी बाहेरून जर नको येत यासाठी मी पहाडीवर पण दोघे मुलांची व्यवस्था करून ठेवतो. कुठून कुठून पर्यटक या ठिकाणी येत असतात? या ठिकाणी जसं संघासारखे आपलं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर भारी प्रमाणात येतात, तसेच म्हणजे आपलं महाराष्ट्र पूर्ण आहे आणि आंध्रा बॉर्डर आणि आंध्राच्या मध्य भागापर्यंत लोक इथं येतात. एबी न्यूज मराठीसाठी गोंदियावरून भरत घासले.